हाय, नमस्कार. मी विष्णू पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, अर्थात आपल्या विष्णू वदाडे चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी खूप रोमॅन्टिक अशी प्रेमकविता घेऊन आलो, बरं का. नेहमीच तुम्हाला रडवत असो, नेहमीच तुम्हाला रडवत असतो, आज रडवणार नाही. आज थोडासा तुमचा मूड मी रोमॅन्टिक करणार आहे. सो ह्या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही एक इमॅजिनेशन करायचं आहे डोक्यात तुमच्या, की तुम्ही आणि तुमची गर्लफ्रेंड किंवा तुमचा बॉयफ्रेंड, तुम्ही दोघे मिळून समुद्रावरती गेला आहात. पावसाचे दिवस आहेत, खूप मोठा पाऊस पडतो आहे, आणि त्यानंतर काय काय होऊ शकतं बघा. ती एक रोमॅन्टिक वेने मी ती पोएम लिहिण्याचा प्रयत्न केला. सुरुवात करूयात कवितेला. पण त्याच्या अगोदर एक सांगायचं की अजून तुम्ही लोकांनी विष्णू वजाडे या चॅनलला आपलं अजून सबस्क्राईब नाही केलं, सो त्यांनी पटपट ते सबस्क्राईबचं बटन आहे ना, त्याच्यावरती एकदा क्लिक करून टाका. आणि त्याच्यासमोर ते बेल आयकॉन आहे ना, त्याच्यावरतीही क्लिक करा. म्हणजे काय होईल की असे नवनवीन जे मी प्रेमाविषयी व्हिडिओ, रोमॅन्टिक व्हिडिओज, इन्स्पिरेशनल व्हिडिओ जे काही घेऊन येईन ते सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येईल. ओके, चला तर वेळ जास्त घालवत नाही, तुम्हाला बोर नाही करत मी, आपण डायरेक्टली कवितेला सुरुवात करूया. तो मस्त उधाणलेला समुद्र, इमॅजिन करा बरं का. तो मस्त उधाणलेला समुद्र, रिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या सरी, कुडकुडत्या थंडीत आपण दोघ, आतमध्ये उतरणारा गरमागरम चहा आणि 2, 4, 6 असे रिकामे होत चाललेले चहाचे ग्लास, भिजलेली तू, तुझ्या सर्वांगाला स्पर्श करत नितळत असणारे ते पावसाचे थेंब, एकटक मी तुला पाहत राहण आणि तुझ लाजून नजर झुकवणं, चहाच्या टपरीवरून पुन्हा आपलं त्या समुद्राच्या दिशेने जाणं, तुझ्या कमरेभोवतीचा माझा घट्ट हात आणि तो हात पाहून समुद्राचं अजून खवळणं. तसा तो रागातच होता माझ्यावर, मी तुझं नाव वाळूवर कोरलं की धावत येऊन पुसून जायचा. आपल्या दोघांना एकत्र पाहून बिचारा जलस होत असावा. तू कितीही मोठा असलास ना समुद्रा, तू कितीही मोठा असलास ना समुद्रा, तरी तिच्या मनाच्या मोठेपणापेक्षा तू मोठा नक्कीच नाहीयेस. सोडून दे आता तिचा नाद, तू समुद्राला सांगतोय बर का, तू सोडून दे आता तिचा नाद, ती आयुष्यभर माझ्याच सोबत असणार आहे. हे सगळं जाऊन सांगणारच होतो मी त्या खवळलेल्या समुद्राला. इतक्यात चहासाठी आईने हाक दिली आणि मी झोपेतून जागा झालो. म्हणजे ते स्वप्न होतं बरं का, चेहऱ्यावरचं हसू मात्र तसंच होतं. तोंड पुसण्याच्या बहाण्याने टॉवेलने चेहरा लपवत आईकडून चहाचा कप घेतला. तू नव्हती सोबत आता, मग एकटाच चहा पित राहिलो. काय कशी वाटली पण, आवडली ना यार. आवडली तर ते लाईक बटन असतं ना, पांढरं ते निळं करायचं, म्हणजे त्याच्यावरती प्रेस करायचं, म्हणजे ते लाईक होतं. त्यानंतर काय वाटलं तुम्हाला, काय आवडलं या कवितेतलं, ते कॉमेंट्सद्वारे मला सांगायचं. आणि हो, असेच अजून व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील, तुम्हाला आवडत असतील, तर ते सबस्क्राईबचं बटन आहे ना, त्याच्यावरती क्लिक करा. आणि बरोबर त्याच्यासमोर ते बेल आयकॉन आहे, त्याच्यावरतीही क्लिक करा. बस एवढंच करायचं आहे. चला पुन्हा भेटू एका लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय, टेक केअर.